वसई पश्चिमेला एका गाडीनं आज संध्याकाळी अचानक फेट घेतलेला आहे. वसई पश्चिमेचा जो टेम्पो स्टँड आहे त्या टेम्पो स्टँड मध्ये ही घटना घडलेली आहे. टेम्पो स्टँडच्या पुढे ज्या अडगळीत पडलेल्या गाड्या आहेत गॅरेजवाल्यांच्या त्या गाडीने ह्या फेट घेतलेला आहे. एक स्कॉर्पिओ गाडी होती आणि ह्या गाडीला आग लागल्यानंतर लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर घबराटीचं वातावरण पसरलं होतं. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आग विझवलेली आहे. सध्या कुलिंगचं काम सुरू आहे. ही गाडी नेमकी कोणाची होती हे काही कळू शकलं नाही, परंतु ही आग लागल्यामुळे मोठ्या प्रमाणावर घबराटी वातावरण पसरलं. संध्याकाळी 5:30 सुमारास ही घटना घडली होती. परंतु ह्या परिसरात लोकांचा मोठ्या प्रमाणावर एजा असतो आणि आजूबाजूला मोकळा परिसर असतो, त्यामुळे ही आग जी आहे की पटकन विझली. ह्या परिसरात मोठ्या प्रमाणावर आहे की लोक सिगरेट पितात, स्मोकिंग करत असतात आणि त्यातूनच ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतो. पण आगीचं नेमकं कारण कळू शकलेलं नाही. ह्या परिसरात मोठ्या प्रमाणावर जे आहे की जशा अडगळीतल्या गाड्या पडलेल्या आहेत, त्या गाड्या कोणाच्या आहे याचा काही नेम नाही, कारण ही जागा जी आहे ती मिठागराची जागा आहे, सॉल्ट पॅनची जागा असल्यामुळे सॉल्ट पॅनचं देखील कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही. वसई विरार शहर महानगरपालिका देखील त्याच्यावर अंकुश आणत नाही, त्यामुळे दिवसेंदिवस इथे गाड्या ठेवण्याचं प्रमाण वाढत चालेल, त्यामुळे ही घटना घडली. कशा प्रकारे ही आग लागली पुन्हा एकदा पाहूया. सनसिटी अग्निशमन केंद्र, संदीप विद्वांस बोलत आहे. स्कॉर्पिओ जवळला तर 100 फूट रोडला कॉल आला, फायर कॉल आल्यावरती दुसऱ्या मिनिटाला गाडी बाहेर पडली. गाडी बाहेर पडून आम्ही स्पॉट आल्यावरती पूर्णपणे पाण्याने आग विझवलेली आहे. गाडी तुमच्या पाठी दिसते. कोणाची गाडी काय माहिती नाही, काही अज्ञान व्यक्तीचा कॉल आलेला, त्याच्यामुळे अजून काही त्याचं सनाक झालेलं नाही. तुम्हाला काय वाटतं गाडी इकडे ठेवलेली आहे काय? बहुतेक तसंच असाव. नवीन आहे का? चालू होती.